नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला अख्खा मसूर मसाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मसूर मी एक दहा मिनिटं फक्त भिजत घातला होता स्वच्छ धुवून घेतलाय बघा असा आणि एक बटाटा बघा साल काढून घेतलेला आहे छोट्या आकाराचा जास्त मोठ्या तुकडे केलेले आहेत आज आपण कुकर मध्ये बनवणार आहेत खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या मला कुकर मध्ये झटपट अशी रेसिपी दाखवा तर आता हे आपण कुकर मध्ये टाकून घेऊया स्वच्छ धुईचा प्रकार रीती वगैरे ह्याला असते पहिलं चाळून घ्या स्वच्छ धुवा आणि मग भिजत घाला नाही भिजत घातलं तरी पण चालतं काय हरकत नाही आता ह्याच्यामध्ये बघा हे बटाटे टाकून घ्यायचे एक मोठ्या आकाराचा तंबाटा बघा असं मोठे मोठे तुकडे केलेले दोन हिरव्या मिरच्या एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे एक चमचा फक्त आलं आणि लसूण मी कुटून घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ नंतर आपण फोडणी टाकताना पण आपण पुन मीठ बघून टाकायचं दोन बघा हे तेजपत्ते एक दालचिनी अर्धा स्टार फूल घेतलेलं आहे एक साधी विलायची दोन लवंगा आणि चार मिरी आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि पाणी टाकूया आता ही एक ग्लास पाणी घेतलेला आहे बघा मी आणि कुकरला बघा मी ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे मिडियम गॅसवर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि कुकर थंड झालेल्या आहेत आपण झाकण काढून घेऊया बघा मस्त असं शिजलेलं आहे बघा अशा पद्धतीमध्ये चमच्यानं दाखवते बघा तुम्हाला एकदम गाळ असं शिजलेलं आहे बघा एकदम गाळ हिला जर जर आपण हलवल नाही फिरक्यानं वगैरे तर एकदम ही होईल पातळ होईल बघा आता मी हिला थोडस हलवते बघा झालं की हलवून घेतलंय बघा तर आता जास्त मी काय बारीक केलेलं नाही बघा तर हे उकळलं की तर एकदम बारीक होईल असं गाळ एकदम होईल ह्याचं एक तर शिजलेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया कडाई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये बघा एक चमचा तूप टाकून घेते तुम्ही बटर जरी टाकलं तरी एक नंबर चवईला लागेल आता हे गरम होऊन देऊया तेल आणि तूप गरम झालेलं आहे एकदम गॅस बारीक करायचा त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं आणि एक चमचा लसूण आणि आलं बघा मी हे कुटून घेतलेलं आहे आता हलकंसं मिक्स करून घेऊया गॅस एकदम बारीक केलेला आहे ह्याच्यामध्ये एक चिमूटभर बघा हिंग पावडर थोडीशी हळद आणि एक चमचा मिरची पावडर तिकटा प्रमाणे टाका कारण आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची बी टाकलेली आहे एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर जे पण मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे तर हे पहिले मिक्स करून घेऊया गॅस बारीकच आहे गॅस बिलकुल वाढवायचा नाहीये आता ह्याच्यामध्ये हे आपण जे आणि बटाटा आपण शिजवून घेतला होतं तो टाकायचा तुम्हाला जर पाहिजे तर ह्यातला गरम मसाला काढू शकता तुम्ही मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलंय बघा व्यवस्थित असं आता ज्या कुकरमध्ये आपण शिजवून घेतलं होतं ना त्याच कुकरमध्ये बघा मी ता तर पाणी टाकलेलं आहे थोडंसं हलवून घेऊया आणि चव बघून मीठ टाकायचं कारण आपण शिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं तर आपण चवेप्रमाणे मीठ टाकायचं वर्ण जर असेल तर नाही टाकलं तरी चालेल मिक्स करून घेऊया आणि आता ह्याला चांगलं उकळून देऊया बारीक गॅसवर बघा चांगलं उकळलेलं आहे पाच मिनिटं पाच ते सात मिनटं तर बघा किती घट्ट असा झालेला आहे अशा पद्धतीत थंड झाला की की हे एकदमच घट्ट होतं आता आपण ह्याच्यामध्ये थोडस बटर टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ह्याला अजून दोन मिनिट आपण ही बटर आपला हा जो वितळ असतो आपण ह्याला उकळून घेऊया बटर टाकल्यानंतर बघा उकळून घेतलेलं आहे मस्त असं बघा किती घट्ट असं झालेलं आहे अशा पद्धतीत होतं आणि चवीला एक नंबर लागतो किती घट्ट झाले बघा आणि कलर बघा आणि चवीला तर अशी एक तर भन्नाट लागणार ना तुम्ही करून बघा रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा